नमस्कार. 26 जानेवारीला सावली देसाई येथे बिंदूरचे शर्यती होत आहेत आणि या शर्यतींमध्ये बकासूर आणि हरण्या यांची शर्यत जमलेली आहे. त्याचबरोबर मथुरनेसुद्धा आपले नाव दिलेले आहे आणि मोठ्या सोन्याचीसुद्धा शर्यत होणार आहे. तर यामध्ये हरण्या बैलाचे मालक हेमंत फुलोरे शेठ काय म्हणाले ते ऐकूया. सावलीच्या मैदानाला मी नाव दिलेलं आहे 251,000 व्हॉट्सअपला नाव आहे. माझ्या मित्राच्या वाढदिवसानिमित्ताने नाव दिलेलं आहे. जर त्याला जोड झाला तर 26 तारखेला हरण्या 100% मुंबईमध्ये बनेल. सोन्याची शर्यत सर्जा आणि मोठा सोन्या त्यांच्या विरोधात असणार आहेत. मोन्या आणि नखऱ्या यांची शर्यत 26 जानेवारीला आपणास पाहावयास मिळेल. त्यानंतर मथुरनेसुद्धा आता आपले नाव टाकलेले आहे या मैदानावर. मथुर आहे 14 गोंडे 14 बोकड 14 बादल्या अशा प्रकारे मथुरचे नाव आहे. तर यामध्ये मथुरसुद्धा असणार आहे. मथुर, बकासूर, हरण्या, मोठा सोन्या, सर्जा, मोन्या, नखऱ्या या बैलांच्या शर्यती आत्तापर्यंत जमलेल्या आहेत. तर मित्रांनो, हे मैदान अतिशय चांगले प्रकारे होणार आहे आणि येथे आपणास सर्व बिंदोडचे टॉपचे बैल पाहावयास मिळतील. आणि हे मैदानही खूप मोठे आहे आणि या मैदानाची संपूर्ण तयारीसुद्धा झालेली आहे. तर मित्रांनो, 26 जानेवारीला हे मैदान बिंदोडचे होत आहे आणि सर्व टॉपचे बैल येथे हजर असणार आहेत. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा.